जिद्द, लेखक नारायण धारव। प्रवासाचा 35वा दिवस। अगस्त्य ग्रह 5 दिवसांवर होता आणि याच दिवशी राथने त्यांचा काटा काढण्याचा कट रचला होता। खास तारका दर्शकासमोर हर्षे बसला होता। काचेच्या मध्यभागी अगस्त्याचा सूर्य होता। हर्षेचं लक्ष खालच्या डाव्या कोपऱ्यावर होतं। तिथे क्षणमात्र एक लाल ठिणगी दिसली आणि गेली। हर्षेच्या शेजारी बसलेल्या राथला ती दिसलीही नाही। ती दुसऱ्या एका यानाची खूण होती। ते यान त्यांना समांतर चाललं होतं आणि शक्ती क्षेत्राच्या संरक्षक कवचात अदृश्य होतं। पण त्यांची स्थिती पाहण्यासाठी क्षणभर त्यांना कवचाचं पटल दूर करावं लागलं होतं। हर्षेनं यानाची गती आणि दिशा बदलली। ग्रॅव्हिटीमुळे वजनात वाढ झाली। त्याला स्वतःला ती मुळी जाणवलीच नाही, पण राथ मात्र त्या प्रेरणेखाली जागचा सरकला। तो पुन्हा सरळ होताच हर्षे त्याला म्हणाला, तू खास बोलावून आणलेलं यान शेजारी आलंय, काही मिनिटातच लढायला तोंड लागणार आहे। राथचा आच झाला। म्हणजे तुम्हाला सगळं माहिती होतं तर? तू चोरून संदेश पाठवत होता तेव्हा आसपास माणसं नव्हती, पण एक छोटासा नकल्या होता ते विसरलास। आम्हाला वाटेत अडवून कैद करायला तू एका यानाला निरोप पाठवला होता हे आम्हाला माहिती होतं। माहीत असूनही त्याचा काही उपयोग होणार आहे असं वाटतं? का नाही होणार? हे यान बॅटलशिप आहे, आपल्या यानापेक्षा तिपटीनं मोठं, गराडांच्या आरमारातलं सर्वात आधुनिक, सर्वात बलाढ्य बॅटलशिप आहे। आता काय कराल? छान, तेच आम्ही आता जिंकून आमचं ध्वजयान करू। तुमचं ध्वजयान? तुमचं? द्वेषानं आणि तिरस्कारानं राथ किंचाळला। हे यान तुम्ही कपटानं जिंकलत आणि कसं तरी चालवताय। 42 दिवस तुम्ही आम्हाला हुकूम सोडताय, स्वतःला आमचे वरिष्ठ समजून। आता तुमचं मूर्खांचं नंदनवन विसरा। पडद्यावर लाल ठिणगी पुन्हा दिसली। हर्षेनं पुन्हा यानाचा मार्ग बदलला। त्यानं यानाचा स्वयंचलित कॉम्प्युटर सुरू केला होता। तो शत्रूच्या यानाचा ठिकाणाचा अंदाज वर्तवित होता। त्या मार्गावर एक पिवळी रेषा उमटत होती। राथ बोलतच होता, एकदा तुम्हाला कैद केलं की कलीवरच्या तुमच्या खेड्यात परत नेण्यात येईल आणि तिथे तुम्हाला जे शासन देण्यात येईल ते गराडांच्या हाताखालच्या सर्व ग्रहांवर दाखवण्यात येईल। गराडांविरुद्ध बंड केलं तर काय होतं याचं उत्तम उदाहरण सर्वांना दिसेल। लाल ठिणगी परत पडद्यावर आली। हर्षेनं युद्धासाठी जाग्यावर सज्ज रहा हा संदेश देणारं बटन दाबलं। तयार, दिव्यांची रांगच्या रांग पडद्यावर झळकली। बाकीचे गराड कोचांना जखडले आहेत, हर्षे म्हणाला। तूही स्वतःला पट्टी बांध, खूप वेगानं हालचाली होणार आहे, 2 मिनिटं वेळ आहे। स्वतःभोवती पट्टी बांधता बांधता राथ म्हणाला, कसल्या हालचाली करता? तुम्ही दिसलात की ते तुमची इंजिन उडवून टाकतील। राथ उपहासानं म्हणाला, हे यान आल्यानं तुमच्या सगळ्या योजना ढासळून पडल्या असतील नाही? आमच्या योजना इतक्या ठिसूळ नसतात, हर्षे म्हणाला। अगस्त्यावर 2 यानं तयार झाली आहेत। अगस्त्यावर पोचताच आम्ही तिथल्या मानवांकडे सर्व सत्ता देऊ आणि मग 3 यानं आणि बॅटलशिप घेऊन कलिग्रहावर येऊ। तिथे आम्ही आमच्यातले सर्व जवान लढवय्ये घेऊन पृथ्वीकडे निघू। वाटेत आम्ही सर्वांना यान चालवण्याचं शिक्षण देऊ। गराडांची पृथ्वीभोवतीची फळी मोडण्यात आम्हाला काही आडकाठी यायची नाही आणि मग पृथ्वीवरील यानांच्या सहाय्यानं सूर्यमालेतील गराडांची 1 यानं सहज जिंकू। सहज? प्रशिक्षित गराड सैनिकांची लढायचं आहे तुम्हाला? आता पाहूच। अवकाशातलं युद्ध सेकंदाच्या 1000व्या भागात लढलं जातं। शत्रूला दणका दिला पाहिजे, पण त्यांच्या शस्त्रांचा स्पर्श होता कामा नये। यानांची गती कितीही वाढवता येते, अगदी 50 ग्रॅव्हिटीपर्यंत, पण अशा ग्रॅव्हिटीत आतले सैनिक मरतील म्हणून गतीवर नियंत्रक बसवलेला असतो। कलीवरचे आम्ही लोक जड ग्रहावरून आलो आहोत। 1 ग्रॅव्हिटीवरच्या कोणत्याही जातीपेक्षा आम्ही जास्त प्रवेग सहन करू शकतो आणि याचा फायदा घेण्यासाठी आम्ही या यानातले गतीवरचे नियंत्रक काढून टाकलेत। काढून टाकलेत? राथ किंचाळला। म्हणजे सर्वांचं मरण? पडद्यावर लाल ठिणगीचं क्षणार्धात प्रचंड बॅटलशिप झालं। हर्षेनं प्रवेगाचं बटन दाबताच यान एका प्रचंड वक्र रेषेवरून फिरलं। त्या दणक्याखाली राथच्या मानेला हिसडा बसला आणि त्याची शुद्ध हरपली। बॅटलशिपच्या बलाढ्य तोफा धडाडू लागल्या। यानाच्या मागच्या भागावर त्यांचा मारा एकत्रित झाला होता। संरक्षक कवच तापू लागताच धोक्याचा इशारा वाजू लागला। हर्षेनं प्रवेग आणखी वाढवला।
ग्रॅव्हिटीचा त्याच्याही पोलादी शरीरावर परिणाम होऊ लागला. तोफांचा नेम चुकताच इशारा बंद झाला. बॅटलशिपवरील कॉम्प्युटर यानाच्या शेवटच्या स्थितीपासून पुढचा मार्ग अंदाजानं आखत होता, पण यानाचा वाढवलेला वेग त्यांनी हिशेबात घेतला नव्हता. गतीवरील नियंत्रक हा त्यांच्या हिशोबाचा मोठा घटक होता आणि तो इथं चुकत होता. बॅटलशिप नेमकं असायला हवं तिथे होतं. यान दिसताच तोफा पुन्हा एकदा धडाडू लागल्या. हर्षेनं विरुद्ध दिशेनं मोठी गिरकी घेतली. तोफांचा नेम पुन्हा चुकला. यानाला शत्रूचं बॅटलशिप कोणत्याही क्षणी नाश करता आलं असतं, पण त्यांना ते अखंड पकडायचं होतं. हुलकावणीचा खेळ सुरूच राहिला, पण बॅटलशिपच्या वेगावर मर्यादा होत्या आणि यानाच्या वेगावर नव्हत्या. शेवटच्या हालचाली विजेच्या वेगानं करत यान बॅटलशिपच्या अगदी जवळ आलं. दोन्हींचा वेग समान होताच चुंबकीय सांध्यानं यान बॅटलशिपला चिकटलं. आता कोणतीही तोफ त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती. यापुढे विरोध निरुपयोगी आहे एवढंच बॅटलशिपच्या कॅप्टनला पटवून द्यायचं बाकी होतं. दोन्ही यानं आता पक्की जखडली आहेत, हर्षे म्हणाला. आमचं यान किती प्रवेगानं हालचाली करू शकतं हे तुम्ही पाहिलंच. तुमच्यासारख्या एक ग्रॅव्हिटीच्या जगावरील प्राण्यांना हा प्रवेग सहन करणं शक्य नाही. तुम्ही सर्व या क्षणी शरण या, नाहीतर या यानानं तुमचं बॅटलशिप इतक्या प्रवेगात गरगर फिरवीन की तुमची सर्वांची हाडच मोडतील. काही क्षण थांबून तो म्हणाला, शरण आलात तर अगस्त्यापर्यंत जिवंत राहाल एवढीच सवलत. आम्ही शरणागती स्वीकारतो, कॅप्टनचा क्षीण आवाज आला. रात शुद्धीवर आला तेव्हा अपेक्षेपेक्षा वेगळाच देखावा दिसला. आम्ही बॅटलशिप जिंकलं, हर्षे म्हणाला. आणि यानावर आम्ही फक्त कलिग्रहावरचेच लोक असतो तर ते याहूनही सोपं गेलं असतं. रात अजूनही परिस्थितीचा स्वीकार करत नव्हता. हे सगळे योगायोग आहेत, अपघात आहेत. कदाचित तुम्ही अगस्त्य घ्याल, पृथ्वीही घ्याल, पण पुढे पुढचा काही विचार केलाय का? पुढे वाकून सापासारखा फुटकार टाकीत तो म्हणाला, याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. गराडांचं साम्राज्य अनेक ग्रहांच्या साधन संपत्तीवर आधारलेलं आहे. साम्राज्य अनेक खास यानं बांधील आणि ती पृथ्वी, अगस्त्य, कली यांच्यावर चालून येतील. तुमचा असा बंदोबस्त होईल की शेकडो पिढ्या कोणी बंडाचा विचारही करणार नाही. आणि आम्ही गप्प बसणार आहोत असं वाटलं की काय तुला? गराडाला एवढा अवकाश देणार आहोत की काय? पृथ्वीवर पोहोचता पोहोचता तिथली सर्व यानं, गराडांची जिंकलेली सर्व यानं घेऊन आम्ही तडक तुमच्या मुख्य ग्रहावर चालून येणार आहोत. तुमची यानं जिंकणार, उरलेली नष्ट करणार. तुमच्या साम्राज्याची नावनिशाणीही ठेवणार नाही. रातच्या पांढऱ्या चेहऱ्याकडे पाहत हर्षे म्हणाला, जेव्हा गराडांनी आम्हाला मृत्यूची शिक्षा दिली आणि आम्ही स्वतःच्या कर्तृत्वानं बचावून त्यातून बाहेर पडलो, तेव्हाच आम्ही आमचा धडा शिकलो. पुन्हा गराडांना ती संधी आम्ही कधीही मिळू देणार नाही. तुमच्या त्या 200 वर्षांपूर्वीच्या पापाचं प्रायश्चित्त आता तुमच्या भेटीला येत आहे. मानव वंशाला तुमचं गराड साम्राज्य हा सततचा धोका आहे आणि आता आम्ही तो कायमचा नष्ट करणार आहोत. हर्षे बॅटलशिपच्या कंट्रोल रूममध्ये काचेच्या खिडकीसमोर उभा होता. समोर अगस्त्येचा धगधगीत सोनेरी सूर्य होता. यम आणि कृता त्याच्या आसपास अस्वस्थपणे येरझारा घालत होते. नकल्यांची जोडी खालच्या टेबलवर बसून कॅप्टनची विविध रंगी पदकं निहाळत होती. लौकी आणि किरमाणीही त्यांच्या शेजारी येऊन उभे राहिले. आता एकच दिवस, किरमाणी म्हणाला. आपला प्रवास 200 वर्षांपूर्वी सुरू झाला, तो उद्या संपणार आहे. पण तेव्हा अगस्त्यावर आपलं घर झालं असतं, हर्षे म्हणाला. आता होईल का? नाही, कारण अगस्त्य या मानवांसाठी आहे आणि आपण आता मानव राहिलोच नाही आहोत. मानवांचे कोणतेही जग यापुढे आपल्यासाठी घर असणार नाही. मीही तो विचार केलाय, लौकी म्हणाला. कलिग्रहावर राहून केवळ शरीरातच नव्हे तर विचार करण्याच्या पद्धतीतही आमूलाग्र परिवर्तन झालंय. आपण इतपर मानवाच्या समाजात बसूच शकणार नाही. मला वाटतं आपल्यातल्या सर्वांनीच कधी ना कधी हा विचार केला असणारच, किरमाणी म्हणाला. गराडांवर आपण विजय मिळवणार यात मला नाही वाटत आपल्यापैकी कोणाला शंका आली असेल. पण पुढे काय? पृथ्वीवर नाहीतर अगस्त्यावर स्थायिक व्हायचं? गावाबाहेरच्या एखाद्या लहानशा बंगल्यात राहायचं? रोज ऑफिसात कामाला जायचं? साहस हवं असलं तर काल्पनिक पुस्तकं वाचायची, टेलिव्हिजन पाहायचा?
आणि आपण आता परत कलिग्रहावरही जाऊ शकत नाही, लौकी म्हणाला. एकदा यंत्र, धातू, तंत्रज्ञ आले की तिथे खूपसं काही हाती लागेल, पण खरी लढाई आपण यापूर्वीच जिंकली आहे. आता राहिली आहे ती शांततापूर्ण भरभराट. विषुव वृत्तावर हिमयुगासाठी वातानुकूलित शहर वसवतील, जमिनी सपाट होतील, शेतं डोलतील, एक शिंगे आला तर धोक्याची घंटी वाजेल. छे छे, आपल्याला असल्या आयुष्यात कधीच गोडी वाटणार नाही, समाधान लाभणार नाही. खरंय, हर्ष म्हणाला, कोणतंच सुरक्षित जग आपल्याला नकोय. या गराडांचा फडशा पाडायला किती दिवस लागतील? किरमाणी म्हणाला, 10 वर्ष. तेव्हाही आपण जवानच असू, मग पुढची सगळी वर्ष काय करायचं, कुठे जायचं? कुठे जायचं? अवाढव्य आकाशातल्या तारकांच्या असीमित विस्ताराकडे बोट दाखवित हर्षे म्हणाला, सगळी गॅलॅक्सी आपल्यासाठी खुली आहे. लक्षावधी तारे आणि हजारो ग्रह आपली वाट पाहत आहेत. तिकडे गराडांसारख्या क्रूर जुलमी जाती असतील आणि त्यांच्या जुलमाखाली सापडलेल्या असहाय्य जाती आपली वाट पाहत असतील. काही काही ग्रह असे असतील की त्यांच्यावरच्या परिस्थितीची मानवानं कधी कल्पनासुद्धा केलेली नाही. तिथे काय आहे ते पाहायला आपण जाऊ. आपल्या स्त्रियाही आपल्या बरोबर येतील. आपण सततच्या साहसाला सरावलेलो आहोत. आपण आयुष्याचा क्षण अन क्षण मृत्यूच्या सावलीत काढलाय. शांत निर्धोक आयुष्यात आपण कधीच रमणार नाही. आव्हानांनी आपली जिद्द जागी व्हायला हवी. संकटांशी झगडून त्यांच्यावर मात करून मृत्यूच्या पंजाखालून ओढून काढलेला प्रत्येक क्षण अमृत मोलाचा असेल. त्यांचे डोळे स्थलकाळातल्या दूरबिंदूवर खेळले होते. साहसाच्या मुशीत नव्या मानवाचा जन्म झाला होता. अवकाशातल्या अज्ञात प्रवासावर मानवी संस्कृतीचे हे अग्रदूत निघणार होते. लाखो ग्रहावर संस्कृतीचा झेंडा रोवीत ते सतत पुढेच जाणार होते. गॅलॅक्सीत आजवर कधीही झालं नव्हतं असं विस्तीर्ण साम्राज्य लवकरच स्थापन होणार होतं. समाप्त.